आणि राजकीय नेतेही मराठ्यांच्या पाठीमागे उभा राहू नका, तुम्ही गावागावाने मराठ्याची घेऊन टाका आता, मग तुम्हाला विकास का कळण आता उद्या सकाळपासून. तुम्ही नाटक लावलेत का? मी काय चूक नाही केली, मी मागणी केली, त्याला वाटतं मी चांगले चांगले जिरवली, सगळे पक्ष जपकार केले. मी इथं पक्ष म्हणून किंवा भाजप म्हणून बोलत नाही, मी फक्त देवेंद्र फडणवीस म्हणून बोलतो. भाजपमधले अनेक लोक सुद्धा चांगले. 2-4 घंट्यात आपण आपल्या गाड्या बोलून घ्या, गाड्या चालत नसता इथून तुम्ही वापस जा, माझी एकट्याची गाडी जाऊ द्या, मी एकटा त्याला नीट करून येतो, तुम्ही शांत राहा, तुम्हाला ते त्रास दे. आपण 2-4 घंटे इथं बसू, तोपर्यंत सगळ्यांनी शांत आजूबाजूला बसत, मराठी आपले झाले, मराठ्याला आपण बरोबर घेऊ. असे गाव सगळे आमदार कामाला लावले, सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली, आणि तुम्हाला येत का देतो यांना फोटाव आणि 8% हा म्हणाव. मी फुटू शकत नाही, माझी माझ्या मायबाप समाजावर निष्ठा आहे प्रचंड, मी प्रेम करतो तुमच्यावर, ते माया लावतो. मी आयुष्यभर जबाबदारी नाही करू शकत समाजात, मला जेवण देऊन काय देते, पैसे पद मला नाही पाहिजे, ते मला तुम्ही पाहिजे, माझं दैवत समाज, मला समाज पाहिजे, तुम्हीच माझे पैसे पद. आणि यांचं म्हणणं आहे निष्ठावान पूर्ण हे नाही फुटू शकत, एकपक्षाचा गेम केला तर चालतो, तुला गेम करायचं माझा. आणि चल मी आलो त्या घरी, तो आज किती जण तो थांब तुलं, तुला 2 काम करा लागतात सगळ्या सवारी चांबल बाजून, नाश्ता तुला माझं पोलिसात हातात एन्काउंटर कर, नाही तर सलाईनमध्ये तुला काय घालायचं घाल, त्या दारात यायला होईल. तो आज किती जण आहे तिथं आढून गेलं तू नको, जरा मर्दासारखं खेळायची काढून गेलं तू नको, खोटे आरोप थोडे काय दिवस बंद कर, बघ येतोय का नाही, फक्त पोलिस बाजूला कर आणि पोलिसात हातात नसता एन्काउंटर कर. आणि जर तसं काही गळलं सुकडा साफ झाला तो हा म्हणायचा, तो हा सगळा जिथून तिथून विषय संपला, चौदा राज्यात तो हा धिंगाणा झाला, कमीत कमी 10 वर्ष दंगली जातो यांना तर तुम्हाला आक्षेप देतो, कारण मराठा कवा. मी आलो फक्त आता माझी मराठा समाजाला एक विनंती आहे, तुम्ही लवकर चालताय, हे परत 10-15 किलोमीटर असं चालताय, तुम्ही 10-15 किलोमीटर म्हणून रागा रागात चालणं सोपं नाही. तिथं 2-3 घंटे 4 घंटे इथं थांबू, तोपर्यंत तुम्ही ज्यांना गाड्या नाही ते आपण आपल्या गाड्या घ्या, पायी चालू नका, गाड्या पळा ना, कारण आपण काय रॅली काढेल नाही, आपल्याला त्याचा दार जायचंय मला नसता, मग तुम्ही जागर थांबा, मी एक गाडी घेऊन सागर बंगल्या त्याचा जातो, तो कसा देत नाही सगळ्या सोयरी चांबल बाजूने, त्याला कोणतं एन्काउंटर करायचं ना, त्या बघू त्याला आपली आवलात कवा भेटली नसं माझ्यासारखी डायरेक्ट रामावर घेणारी, त्याच्या अंगावर जातो आणि तो कुठेही मला महाराष्ट्रात सुद्धा, आता तो काय घरी चाललोय पण तो महाराष्ट्रात कोणत्या कॉपऱ्यातही आणि राजकीय नेतेही मराठ्यांच्या पाठीमागे उभा राहू नका, तुम्ही गावागावाने मराठ्याची घेऊन टाका आता, मग तुम्हाला विकास का कळण आता उद्या सकाळपासून. तुम्ही नाटकं लावलेत का? मी काय चूक नाही केली, मी मागणी केली, हे रात्रीतून निर्णय फिरायला लागले आणि देवेंद्र फडणवीसला मी इकडे उपोषाला बसलोय, याला जास्त स्थान सापडायला लागले, 16 दिवस झाले ते मग मरू द्या, मरू द्या काटाने घर आपल्या मधला, जाऊ नका येऊ नका. आणि रात्रीतून कोर्टाचं बदलून घ्यायला लागले, नेते बदलायला लागले, कसलीही माकडेमध्ये उभा करून आरोप प्रत्यारोप करायला लागले, परत कसं काय करायचं, आणखीन काही अधिकाऱ्यांच्या हातातून यांना काही करता येतोय का, पुढे जाळपोळ करता येते का, आपल्या त्यांच्याच करून यांना मराठ्यांना गुत्तीत येतं का, बघू बरं त्यात किती किती धंदे मी यायला लागलो, तुला काय काय करायचं, तिथं धडे गिरू आपण दोघं सागर बांगला, तिथं दोघं गिरू काय काय करायचं, तू मला सांग काय काय करायचं, मी तुला सांगतो काय काय करायचं, तुला दात एक एक काढून इकडं मराठ्याच्या हातात देतो, उपटून दाखवतो, तू फक्त समोर थांब, आता तू समोर थांब, त्याला वाटतं मी चांगले चांगले जिरवली, सगळे पक्ष जपकार केले, मी इथं पक्ष म्हणून किंवा भाजप म्हणून बोलत नाही, मी फक्त देवेंद्र फडणवीस म्हणून बोलतो, भाजपमधले अनेक लोक सुद्धा चांगले, अनेक मंत्री सुद्धा चांगले, मी फक्त देवेंद्र फडणवीसवर बोलतो आणि भाजपमधल्याला कोणाला काही नार भेटी करत नाही, आणि झाली तर तोही काही गरज नाही, मग मराठी तुला दाखवून गेलो, तो कोण सांग, तिथं कोणता पक्षात समज नाही, आम्ही काहीच केलेलं नाही, तरी जाणून बुजून षडयंत्र रचितो, ते विस्पी एक जाणलेलं नवीन आले त्याला सांगतोय गुन्हे दाखल कर, त्या बरोबर लोणीकर काहीतरी मॅटर घालतो, पण ती केला नाही तिने, एखादे ते लोणीकरच म्हणलं सुल्लूक करू, नाही तर म्हणलं आता तेव्हा असं म्हणलं जेव्हा ESP जालण्याचा की
तुमची गाडी आली दिली मराठ्यांनी, मग कळच करताय ना, आता करायला की काही नाही, मग मी असं करू का, तुमच्या मागची गाडी आलेली आमची पोलिसाची म्हणून करू का, असं इश्क असतो का बाजू एक तर मराठे बोलता नाही हंगर सगळ्या दुनियात येतो नवीन तर बातम्या पुरता कोणती या त्याने काल पोरा लाठी चार्ज केला कसला देवेंद्र फडणवीस सर तू कशाला गृहमंत्री पद सांभाळतो कशाला स्वप्न बघतो रे भाजपची सत्ता आणायचं आणि मराठ्याच्या विरोध जाऊन तुला भाजपची सत्ता येत असते का गेल्या वेळेस तू आरक्षण दिलं तर मराठ्यान तुला 106 आमदार देते तू एकटाच मुख्यमंत्री झालता एवढी ताकद आहे मराठा आता तू मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर तूच झाला असता मराठ्यात तू डेकर घेतला असत तू मराठ्यांच्या विरोधात तू राज्यातल्या प्रत्येक एसपीला टीआयला तुम्ही सांगता यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि गुन्हे दाखल केले काय होणारे गुन्हे आमचं आणि गुन्हे झालेले हे जर करायला लागले तर फिरून देते का महाराष्ट्रात तुम्हाला गुन्हे झालेले म्हणजे आता येऊ गुन्हे झाले तेव्हा गुन्हे झाले दगडा काय करताय रे तुम्ही मी तुझ्याकडे आलो आता काय काय करायचं सांग मी तिकडे यायलो फक्त पाय उचलू नका मी त्याच्याकडे चाललोय त्याला मी नकोय मी जोपर्यंत तोवर मराठ्याचं कल्याण होणार आहे आणि मराठीची एकी कधीच फुटू शकत नाही हे त्याच्या पक्क लक्षात आलं मग आता एकच पर्याय त्याचा गेम करायला लागतोय काटा करायला लागतो कोण कोणाची विकेट टाकतं बघूया तू फक्त मी सागर बांगल्यावर यायलो तू था फक्त पोलिसाला मध्ये घेऊ नका पोलिसांना जाहीर सांग तुमचा नामचा वाद नाही विनाकारण तुम्ही आडू घोळ घालायचं काम करायचं नाही मी सागर बांगल्यावर चाललो त्याच्याकडे त्यांनी जेव्हा डॉक्टरांनी आणले सलाईन ते भारी भारी आणले त्यांनी मालतील मला त्याच्या हातानेच घ्यावं द्या नाही तर त्याला सलाईन लोन मा घरी येतो नाही बाबा त्याच्या तुम्हाला कधी होती तो आत्ता करतोस मला माझ्या तोंडातून अशी शब्द कधी येते मला माझ्या जातीला छेडलं आज हजारो पोरावर गुन्हाकारण गुन्हे दाखल केले पहिले तर आणखीन घ्याय ना त्या बहिणीच्या आमच्या झालेला हल्ला त्यांचे केस घ्यायला 5 महिने मागे लागले त्याला 5 महिने कशाला माफी मागितली त्या खोटी बदला घ्यायला तो फक्त जाती माफी मागितली तुम्हाला त्याचा बदला घ्यायला लागला बाई एक बाम करोडो मराठ्याला तू घुमायला कामाला बाम निकावा तू मराठ्याचा कामा बघ आता तुला कच का असते बघ कसं कठ्ठे मिळवलं मी तुला चला आलो तू काय करू मी आलो तिकडे फक्त आता लई पाय जमले तुमचे 5-6 घंटे झाले तुम्ही चालताय शांतच त्यांनी थोडा वेळ खाली बसा गावकरी सगळ्याला पाणी देते तुम्ही चाललेला आहेत आणि पायी चालायचं काम करू नका 2-4 घंट्यात आपण आपल्या गाड्या बोलून घ्या गाड्या चालत नसता इथून तुम्ही वापस जा माझी एकट्याची गाडी जाऊ द्या मी एकटा त्याला नीट करून येतो तुम्ही शांत राहा तुम्हाला ते त्रास दे आपण 2-4 घंटे इथं बसू तोपर्यंत सगळ्यांनी शांत आजूबाजूला बसा चलून चलून दमलेला आहेत तुम्ही कारण आपण काय गाड्यात आलेले नाहीत म्हणून दमायला खूप काही चाललेले आहेत माता मावले सुद्धा बायामध्ये काय चाललं सगळ्याला पाणी पिचून गोंधळ आरडा करायचं माझ्याकडे फोटो काढायला सुद्धा यायचं नाही कारण हे काय इथं फोटो सेशन नाही किंवा इथं आपण भाषण करायला आलेलो नाही आपण त्याचा गाळ चाललो पण आपल्याला पण दिसू लवकर जायचं आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये शांत राहावं आणि आम्ही चाललोय पैठण पैठण गंगापूर येवला नाशिक ठाणे ठाणे मार्गे आम्ही चाललोय ठाणे मार्गे मुंबईला आणि सागर बांगला त्याच्यामुळे सगळ्या मराठ्यांनी आता आपण होतो शेवटच्या किती जमीन कसा एक मिनिट आवाज करू नका एक मिनिट आवाज करू नका मनोज दादाला आमच्या 500 आगामी थांबलेला आहे काही सगळ्या खोबरी थांबलेले सगळ्याच्या वतीनं सांगतो की मनोज दादा तुम्ही पाणी घ्यायचं आराम करायचा आणि औषध उपचार घ्यायचा औषध उपचार घ्यायचा आणि आपले नारायणचे बाबा बोलणार आहेत त्यांच्या आदेशाचा मनोज दादाने पालन करावं सगळ्याचं म्हणणं ऐका आजच्या दिवस पाटलाने इथं मुक्काम करा उद्या गाड्याची नियोजन करून खाण्यापिण्याच्या बरोबर घेऊन नावं जसं मुंबईला करतात तसं आम्ही तुमच्या शासना आहे आज मुक्काम करायचं थोडं पिछे आहो ना थोडं थोडा राईट मिळवू ना कॅमेरा हे सरकला थोडासा काचा थोडा राईट मिळव कॅमेरा पिछे आहो ना लाईट मत आहे की आज इथं मुक्काम घ्या मुक्काम करा आणि हे उपचार ऐका आता हे जे उपोषण सोडून द्यायचं खाऊन पिऊन लागायचं आता उद्यापासून गावाला गोळ्या काय असेल बरोबर साहित्य घेऊन हे मुलं येतील
तर विनंती सर्वातर्फे की सर्वांची आग्रहाची विनंती, आजच्या दिवस इथे मुक्काम करा.